स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। गोपाळ काल्याच्या म्हणजे दही हंडीच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। सगळ्या माझ्या बाळ गोपाळांना, राधेला, सगळ्यांना, राधा छोट्या छोट्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। अगदी उत्साहात दही हंडी साजरी करा। करत नसाल तर तुमच्या मुलांना जिथे सार्वजनिक दही हंडी असते तिथे घेऊन जावा, त्यांना त्याची माहिती द्या आणि सगळी आपली पारंपरिक गोष्टी या जपत चला। आजच्या व्हिडिओमध्ये मुलांचाच विषय आहे, आपल्या बाळगोपाळांचा। मुले मुली अभ्यासात त्रास देत असतील किंवा चिडचिड करत असतील, हट्टीपणा करत असतील, तापटपणा करत असतील, अभ्यासात त्यांची काहीच प्रगती होत नसेल, तर करण्यासाठी अगदी छोटे छोटे सेवा आणि उपाय मी तुम्हाला देणार आहे। सगळ्यात आधी म्हणजे अगदी ती 8-10 वर्षाची जी मुलं असतात, जी लहान मुलं असतात, त्यांच्याकडून तुम्ही ती गपचूप देवासन की बसून राहतील अशी अपेक्षा बिलकुल बाळगू नका। ती आहेत म्हणून आपल्या घराला घरपण आहे। हा मात्र अति तापटपणा, चुकून व्यसनाधीनपणा, वाईट संगत, मुलं शिव्या देत आहेत लहान असून, अशा मुलांसाठी तुम्ही या सेवा करू शकता। बाकी 8-10 वर्षाच्या पुढच्या सगळ्या मुलांसाठी तुम्ही या सेवा करू शकता। बाकी लहान मुलांचं लहानपण आपल्याला घालवायचं आहे का? तर नाही, त्यांनी लहानपण जगलंच पाहिजे, त्यांनी आपल्याकडे जिद्द केली पाहिजे, त्यांनी आपल्याकडे हट्ट केला पाहिजे। आपल्याशिवाय त्यांना कोणी नसतं, आई वडील शिक्षक शाळा मित्रमैत्रिणी एवढंच त्यांचं जग असतं। त्यामुळे त्यांचं लहानपण समजून घेऊन आपल्याला यावर अभ्यास करायचा आहे। अभ्यास म्हणजे काय की तुमच्या मुलांशी तुम्हाला जेवढं जमेल तेवढं चर्चा करायची आहे। मुलाचे मुलीची आपल्याला मैत्रीण बनायचं आहे आई म्हणून। आई नुसतं आईपणा आपल्याला दाखवायचं नाही आहे आणि त्यासोबत काही सेवा आणि उपाय तुम्हाला मी आज सांगणार आहे त्या करायच्या आहेत। तुम्हाला जर अभ्यासात मूल प्रगती होत नसेल किंवा तुमची मुलं हट्टी चिडचिडापणा करत असतील तर तुम्हाला बरोबर संध्याकाळी 7 वाजता, ना की 6 ना की 6:30, बरोबर 7 वाजता नवनाथ भक्तिसार मधला रोज तुम्हाला अध्याय 5 वाचायचा आहे। हा अध्याय तुम्हाला 7 वाजताच वाचायचा आहे। कृपया असं विचारू नका की ताई सकाळी वाचू का दुपारी वाचू का, त्याची ती वेळच आहे, परफेक्ट वेळ आहे की संध्याकाळी 7 वाजता बसायचा, तुपाचा दिवा लावायचा किंवा तेलाचा जो असेल तो, अगरबत्ती लावायची आणि पोथी मिळती, छोटी एक पोथी मिळती नवनाथ भक्तीसार अध्याय 5, नाही मिळाला अख्खी पोथी घेतली तरी चालेल, कारण त्याच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे। त्यामुळे तसं जरी अख्खा अध्याय घेतला तरी चालेल आणि फक्त त्यातला 5 अध्याय संध्याकाळी 7 वाजता बसून वाचायचा आहे। मुलीच्या मुलाच्या आईनं वाचला तरी चालेल, वडिलांनी वाचला तरी चालेल आणि मुलं जर कळती असतील, वाचता येत असेल, अगदी बघा तुम्ही दुसरी तिसरीतल्या मुलांना सुद्धा चांगलं वाचता येतं, तेवढी त्यांना सवय लावा की हे बस आणि वाच। जर त्यांनी स्वतः वाचलं तर सोन्याहून पिवळं आणि नाही वाचलं तरी आई वडिलांनी केलेली प्रत्येक सेवा मुलांच्या कल्याणासाठीच असते आणि मुलांपर्यंत ती पोचते सुद्धा। मग पहिली सेवा तुम्हाला सांगितलेली आहे नवनाथ भक्तिसार मधील अध्याय 5 संध्याकाळी 7 वाजताच वाचायचा आहे, ना की 6 ना 6:30, 7:30 तुम्हाला तो वाचायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे हट्टीपणा, अभ्यासात डोकंच लागत नाही आहे, ऐकतच नाही आहे, अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे? तर आधी तुम्हाला सांगते की प्रत्येक आईवडिलांना वाटतं की माझा मुलगा टॉपर असावा, पण प्रत्येकच मुलांची बुद्धी, आपण किती हुशार होतो शाळेमध्ये, आपले आईवडील किती हुशार होते यावर आपल्या मुलांची सुद्धा बुद्धी अवलंबून असते, कारण थोडंसं अनुवंशिकता सुद्धा असते, थोडीशी असते। असं नाही की तुम्हाला सांगते गरीब गवंड्यांची मुलं सुद्धा पोलीस ऑफिसर होतात, असं नाही आहे की संपूर्ण आईवडिलांवर अवलंबून असतं, पण थोडंसं आपण जसं घरातलं वातावरण किंवा आपल्या घरात जर 24 तास भांडणे, वादविवाद किंवा वेगळ्या गोष्टी असतील तर मुलांचं तेच आकलन घेऊन मुलांची मनोदृष्टी बदलते आणि मुलांचा मानसिक विकास इथे खुंटतो। त्यामुळे आधी तुम्ही तुमच्या घरातले वातावरण तपासा आणि त्यानंतर या गोष्टीचा विचार करा की या सेवा करून माझ्या मुलामध्ये फरक पडेल का। आधी तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, मुलांसमोरचं वातावरण नीट ठेवा आणि मग या सेवा करा। तुम्हाला काय करायचं आहे? माता सरस्वतीची सेवा करायची आहे। माता सरस्वतीची मूर्ती किंवा माता सरस्वतीची तुम्हाला म्हणजे फोटो तुम्हाला मुलांच्या अभ्यासामध्ये, अभ्यासाच्या रूममध्ये लावायचा आहे, त्याला एक मोरपीस लावायचा आहे आणि मुलांना फक्त काही नाही ना जमत, रोज त्या मूर्तीला किंवा फोटोला नमस्कार करा असं सांगा आणि अभ्यासाला बसा। बरोबर मुलांच्या समोर ती विद्येची देवता आपल्याला आली पाहिजे। सरस्वती मातेची जितकी सेवा करू, सरस्वती मातेचा मंत्र आहे एम, एम मंत्राचा जितका तुम्ही जप कराल तुमच्या मुलांसाठी किंवा मुलांना जरी करायला सांगाल
तरी तुमच्यासाठी आणि मुलांसाठी ते अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्ही करून बघा, तुम्ही याच्यावर विश्वास तुमचा इतका बसेल या सेवेवर की तुम्ही हे सगळं काही कायमस्वरूपी करू लागाल. आता तुमचे प्रश्न असतील की ताई हे सगळं किती दिवस करायचं. तुम्हाला मुलांना जर कायमस्वरूपी चांगलं ठेवायचं आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला कायमस्वरूपी करायच्या आहेत. मध्ये आधी खंड पडला, हरकत नाही, याला कुठलाही संकल्प नाही आहे किंवा काही नाही आहे. आज गुरुवार, अगदी आज गुरुवारपासून सुद्धा तुम्ही नवनाथ भक्तीसारामधला अध्याय 5 वाचू शकता किंवा सरस्वती मातेचा फोटो आज आणू शकता, बुधवारी आणू शकता, कधीही आणू शकता, लावू शकता. आणि मुलांसाठी तुम्ही आणि मुलांच्या वही किंवा दप्तरामध्ये एक मोरपंख तुम्ही ठेवा. आणि मुलं जर ते ऐकत नसतील, आता कॉलेजचे वगैरे मुलं म्हणतील मी नाही मोरपंख घेऊन जाणार, अशा वेळेस मुलांच्या उशीमध्ये गादीखाली कुठं ना कुठे एक मोरपंख ठेवा. मुलं अतिशय शांत होतात असा अनुभव सिद्ध उपाय आहे ते, आणि मुलांच्या आयुष्यामध्ये भरपूर सारा फरक पडतो. गणपती बाप्पाची पूजा, गणपती बाप्पाची आराधना ही सुद्धा मुलांसाठी, बुद्धीचा देवता आहे, विद्येचा देवता आहे गणपती बाप्पा, संकटनाशक आहे गणपती, त्यामुळे गणपतीची सेवा करणे सुद्धा मुलांसाठी खूप योग्य ठरते. गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष हे जर रोज घरामध्ये पठन केले, मुलांना नाही जमले तरी आई वडिलांनी म्हणा किंवा घरामध्ये लावून द्या, मुलांच्या नुसते कानावर त्याचे स्वर पडले तरी अफवाप हळूहळू तोंडातून उच्चार बाहेर येईल. म्हणून गणपती स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष या दोन्हीचेही पठन किंवा घरामध्ये टेपवर म्हणजे यूट्यूबवर लावणं किंवा आई वडिलांनी स्वतः देवापुढे बसून म्हणणं आणि मग प्रार्थना करणे प्रत्येक सेवेमध्ये, नवनाथ भक्तीसाराचा अध्याय असू दे, सरस्वती मातेची सेवा असू दे, गणपती बाप्पाची सेवा असू दे, तुम्हाला प्रत्येक देवाजवळ प्रार्थना करायची आहे की माझा मुलगा सुखात राहू दे, त्याचं पूर्ण करिअर घडू दे, तो शांत होऊ दे, एक चांगली व्यक्ती बनू दे. आपल्याला त्याला असं नाही म्हणायचं की तो श्रीमंत होऊ दे, तो चांगली व्यक्ती बनू दे, निर्व्यसनी बनू दे, त्याला जर व्यसन असेल तर ते सुटू दे, ह्या प्रार्थना आपल्याला देवाजवळ करायच्या आहेत. आता प्रत्येक महिन्यात बघा पंचमी येते. आता हा केंद्रात सांगितलेला उपाय आहे, केंद्रामध्ये हा लिहिलेला पण असतो आमच्या इथल्या फळ्यावर. केंद्रामध्ये सांगितलेला उपाय आहे प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी येते, त्या पंचमी दिवशी आपल्याकडे सोन्याची किंवा दर्भाची काडी, दर्भाची काडी जर नाही मिळाली तर सोन्याची काडी, आता सोन्याची अगदी उपयोग काडी आपल्याला मिळणार आहे का तर नाही, अंगठी असू दे, कानातल्याची मागचा जो देठ असतो म्हणजे दांडा म्हणतो आपण तो असू दे, किंवा तुमच्याकडे मणी असू दे, जे काही तुमच्या घरात सोनं असेल ते मधात बुडवायचं आणि मुलांच्या जिभेवर एम मंत्र लिहायचा, मधानी एम मंत्र लिहायचा. एम इथं मी तुम्हाला स्क्रीनला दाखवते, इथं तो एम तुम्हाला लिहायचा आहे. असं तुम्ही प्रत्येक महिन्याच्या पंचमीला कॅलेंडरमध्ये, पंचांगामध्ये पंचमी लिहिलेली असते. प्रत्येक महिन्याच्या पंचमी तिथीला तुम्ही जर हा उपाय केला, तुम्ही करून बघा. हा सरस्वती मातेचा मगाशीच तुम्हाला सांगितलं की बीज मंत्र आहे, आणि या बीज मंत्रामुळे मुलांच्या बुद्धीमध्ये, तल्लखतेमध्ये, केलेला अभ्यास लक्षात राहण्यामध्ये आणि बऱ्याच गोष्टीत मुलांच्या वर्तणुकीमध्ये, निर्व्यसनीपणामध्ये फरक पडतो. मात्र हे करायला मुलांनी तयार झालं पाहिजे, अन्यथा इतर उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत. आता 8, 10, 12, 15 वर्षाची मुलं हे करून घेतील की ली माझ्या जिभेवर आहे, पण कॉलेजमधल्या मुलाला जर म्हटलात ऐकण्यातला असेल तर गेन करून, नसेल करून घेत तर बाकीच्या सेवा ज्या सांगितल्या आहेत त्या तुम्ही करू शकता. मुले हट्टीपणा करतायत, खूप चिडचिड करतायत, तर आजच्या दिवशी म्हणजे गुरुवारी करण्याचा तुम्हाला एक उपाय सांगते. पपईचं एक बी घ्यायचं आहे, हा सुद्धा उपाय केंद्रातला आहे, माझ्या मनाचा नाही आहे. पपईचं एक बी घ्यायचं आहे, आणि आपल्या घरात रोज आपण महाराजांची सेवा करतो तेव्हा उद्बत्तीची जी रक्षा, विभूती ज्याला म्हणतो, ती जी पडते ती हातात घ्यायची आहे. आणि एक तुम्हाला शाबरी मंत्र मी देत आहे, शाबरी मंत्र खूप प्रभावशाली असतात. उजव्या हातात घेऊन 108 वेळा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. आणि हा जी पपईचं बी आणि ची जी रक्षा आहे ती चांदीच्या ताईतमध्ये घालायची आहे. ताईत हे सगळीकडे मिळतात, ताईत घरी आधीच आणून ठेवा. त्या ताईतामध्ये तुम्हाला ही बी आणि ती रक्षा घालायची आहे, आणि लाल रेशमी धाग्यामध्ये ही मुलांच्या गळ्यात बांधायची आहे. हा उपाय इतका इतका प्रभावशाली आहे की तुम्ही करून बघितल्यानंतर मला सांगाल हो ताई फरक पडलाच पडला आमच्या मुलांमध्ये, कमेंट करून नक्की सांगा. आणि हे तुम्हाला वर्षभर ठेवायचं आहे, पुढच्या वर्षी ज्या वेळेस ज्या महिन्यात, आता सध्या तुम्ही श्रावण महिन्यात केला, पुढच्या श्रावण महिन्यात तुम्हाला हे बदलून टाकायचं आहे. हा शाबरी मंत्र आहे, तुम्हाला सांगते शाबरी विद्या ही सगळ्यात वेगळी विद्या आहे.
ज्याला कशाचीही तोड नाही आणि शाबरी मंत्र हे कधीही फलितच होतात, कधीही ते म्हणजे नापास होत नाहीत, हे जे मंत्र आहेत ना हे कायम फळास येतात. पुढची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा दिवा लावतो, रोज संध्याकाळी दिवा लावतो तेव्हा उदबत्त्या लावायच्या, दोन उदबत्त्या लावायच्या आणि नित्यसेवेच्या पुस्तकामधली राम रक्षेचं पठण रोजच्या रोज घरात करायचं आणि त्यानंतर त्या विभूतीची जी रक्षा खाली पडते ती आपल्या मुलांना, मुलींना, घरातल्या सगळ्यांना टिळा लावायचा. यामुळे सुद्धा मुलांची चिडचिड, मुलांचं आरोग्य, मुलांचा अभ्यास, तापटपणा, जिद्दीपणा, हट्टीपणा, न ऐकणे, स्वतःचे खरे करणे, या सगळ्या गोष्टींमध्ये खूप सारा फरक पडतो. रामरक्षा तुम्ही जर महिनाभर म्हणाल तर एक महिन्यानंतर तुम्हाला त्याचे उच्चार स्पष्ट कळतील, तुमची वाणी शुद्ध होईल आणि घरातलं वातावरण चुटकीसरशी तुमच्या बदलेल. हे मी तुम्हाला सांगते, बघा करून आणि मला नक्की सांगा की ताई काय फरक पडला ते. श्री स्वामी समर्थ.